नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे टॉपर्स कट्टामध्ये तर ज्या मा ट्रान्स्कोच्या ॲडव्हर्टाईजची आपण सर्वात जास्त वाट बघत होतो ती ॲडव्हर्टाइज आलेली आहे तर आता ही ॲडव्हर्टाईज जवळपास एकावन्न पेजेसची आहे मी पूर्ण तुम्हाला जेवढं होते तेवढं समजवण्याचा प्रयत्न करतो आणि यानंतरही जर काही प्रॉब्लेम असतील ॲडव्हर्टाईजमध्ये तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर बघा ॲडव्हर्टाइज नंबर नऊ तेवीस आहे तुमच्यापर्यंत ॲडव्हर्टाईज पोहोचलेली असेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सला पण नसेल पोहोचलेली तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देऊन देईल तुम्हाला तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता आता पेक्षा थोड्या ॲडव्हर्टाईजमध्ये काय आहे की विद्युत पारेषण हे कंत्राटी पद्धतीने म्हणजे जसं आपलं महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकची पोस्ट होती सेम पोस्ट इथं राहणार तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य म्हणजे जनरल या पोस्टवर ते परमनंट करून घेतील आता इथे असं दिलेलं आहे की अधीन राहून सर्व सर्व उमेदवारांना घेण्याबाबतचा निर्णय प्रशासन घेईल पण ते होऊनच जाते तर आता रिक्त पदांचा अनुशेष असा आहे की हा टोटल आहे पण आपल्याला माहीत आहे की विभागानुसार इथे होत असते नेहमी डिव्हिजननुसार ॲडव्हर्टाईजमध्ये सिलेक्शन तर ते आपण नंतर बघूया पण सध्यात अगोदर महत्त्वाचं आहे की लेडीजसाठी इथे बघा तुम्ही टोटल पाचशे पन्नास जागा आहेत त्यात ओपन कॅटेगरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्बल म्हणजेच डब्ल्यू एस कॅटेगरी तर ही ॲडवर्टाज दु वाचायची कशी म्हणजे यातले पदं तर हे बघा इथे समांतर आरक्षण जे असं दिलेलं आहे तर महिला आरक्षण अनुसूचित जातीसाठी किती अनुसूचित जमातीसाठी किती आता महिला आरक्षण ज्यांचं आहे त्यांनी महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट काढून घ्या तैसीलमधून ते खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे महिला आरक्षणला बाकीचं जे काही आरक्षण असेल अजून कॅटेगरीनुसार सुद्धा मिळते तसंच समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे पदे असेल सुद्धा मिळतील म्हणजे आता या कॅटेगरीसाठी जे ओबीसी एस सी एस टी ओपन सर्व काही कॅन्डिडेट आहे ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात डायरेक्टली पण याच्या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक भूकंपग्रस्त खेळाडू ॲप्रेंटिस असणारे महाबारेश यांचे सर्वांचे पद आहेत तर टोटल एकोणीसशे तीन जागा आहेत त्यातल्या ओपन कॅटेगरीच्या सातशे बत्तीस जागा आहेत टोटलमध्ये सर्व रिझर्वेशन पकडून पण विदाउट रिझर्वेशन जर आपण पकडलं तर ओपन कॅटेगरीच्या तीनशे तेहत्तीस आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एसच्या एकशे एकोणवीस ओ सी बी सीचे एकशे बहात्तर एस बी सीचे एकोणतीस भटक्या जमाती डी म्हणजे एन टी डी चोवीस एन टी सी त्रेचाळीस एन टी बी चौतीस विजे एन फिफ्टी फोर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी सत्त्याऐंशी आणि एस सी एकशे नऊ अशा टोटल जागा आहेत आता या जागासुद्धा डिवाईड होणार म्हणजे एकशे नऊ जागा आहे या तर या डिवाइड होणार वीस तीस अशा याच्यात वेगवेगळ्या झोननुसार तर ते पण आपण नंतर बघूया तर आता या ॲडवर्टाईजमध्ये जे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला हायलाईट करून ऑलरेडी दिल्या आहे आणि त्या सांगायचा प्रयत्न करतो तर बघा विद्युत सहाय्यक पार्श्व यापदी तीन वर्षाचा कालावधी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांना सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदावर सामावून घेतले जाईल मानधन तर पहिल्या वर्षी पंधरा हजार दुसऱ्या वर्षी सोळा हजार आणि तिसऱ्या वर्षी सतरा हजार असे तीन वर्ष तुमचं जॉईनिंग नंतर पेमेंट राहील आणि हे फिक्स पेमेंट आहे यामधून तुमचा पी एफ इन्कम टॅक्स प्रोफेशनल टॅक्स मेडिक्लेम इत्यादी काही जे काही तुमचे क्लेम असतील ई एस आय वगैरे आता तुम्हाला माहिती आहे ते सर्व कट होऊन तुमच्या हातात या पंधरा हजारपैकी साधारण तेरा हजार रुपये पर महिन्याला येतील म्हणजे दोन हजार रुपये तुमचे कट होतील असं आपण समजून चालू तर पंधरा सोळा आणि सतरा हजार असं तुम्हाला पगार येईल तीन वर्ष त्याच्यानंतर तुम्हाला साधारण तीस चाळीस हजार रुपयाचा जवळपास पगार येणार परमाणे झाल्यानंतर आता शैक्षणिक अर्हता जी आहे ती दहा बारा दोन हजार तेवीसपर्यंत जी आहे म्हणजे तुमचा आय टी आयचा या वर्षीचा जरी रिझल्ट असेल तर तो यापर्यंत कम्प्लीट असलेला पाहिजे या तारखेला तुमचं रिझल्ट आलेला असला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा कोणतंही डॉक्युमेंट सगळं दहा बारा ही तुमची कट ऑफ डेट आहे या ॲडव्हर्टेजची तर आता यामध्ये बघू शकता तुम्ही शैक्षणिक अर्हता शैक्षणिक अर्हता शिकाऊ उमेदवारी कायदा अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण एन सी बी टी यांनी केलेले वीजतंत्री वायरमनला या ॲडवर्टाईजमध्ये संधी देण्यात आलेली नाही आहे आता जास्तीत जास्त चान्स आहे वायर की वायरमनवाले कोर्टमध्ये केस दाखल करतील आणि या ॲडव्हर्टाईजवर स्टेल पण ते नंतरचा भाग आहे पण वीस तंत्री शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक म्हणजे ॲप्रेंटिस असणारे किंवा यांनी केलेले विस्तंत्री राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजे जे आपलं आय टी सर्टिफिकेट आहे ते तर तुमचा आय टी आ झालेला असेल इलेक्ट्रिशियनमध्ये तरी तुम्ही इलिजिबल आहे किंवा अप्रेंटिस झालेली असेल तरी तुम्ही इलिजिबल आहे आता हे जे आहे सेंटर ऑफ एक्सलन्स यू च तर हे काही जणांचं असतं पण खूप जणांचं नाही आहे त्यामुळे मी एक्सप्लेन करणार नाही आता लास्ट डेट आहे दहा बारा दोन हजार तेवीस तर जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कट ऑफ डेट ही दहा बारा दोन हजार तेवीस आहे प्रत्येक गोष्टीसाठी आता तुमचं वय किमान अठरा वर्ष आणि कमाल अडोतीस वर्ष असावे आता अडोतीस वर्षाचं जे कोणी अप्लाय करणार असणार प्रॉबेबली त्यांच्याकडे अजून पाच वर्षाची वेगवेगळ्या मागासवर्गीय आर्थिक दृश्य दुर्बल अनाथ घटकांतील पाच वर्षांनी शिथीलक्षमा आहे म्हणजे ओबीसी कॅटेगरी एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी कॅ ई डब्ल्यू एस वगैरेसाठी पाच वर्ष म्हणजे अडोतीस प्लस पाच असे तुमचे टोटल त्रेचाळीस वर्षाची वयोमर्यादा आहे यामध्ये सर्वच येऊन जाईल मला असं वाटणे बाकी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त दिव्यांग इत्यादींसाठी पंचेचाळीस वर्षाची मुदत राहील आता आहे आरक्षण बघा आता आरक्षण घेण्यासाठी तुम्हाला आज जर व्हिडिओ बघितलं बघत असेल आणि तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर ते सगळ्यात पहिले ॲक्वायर करून घ्या म्हणजे ते डॉक्युमेंट काढून घ्या तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र डोमिशियल असणं आवश्यक आहे दहा बारा दोन हजार तेवीसच्या अगोदर ते डोमिशियल निघालं पाहिजे काहीही करून त्यानंतर तुमच्याकडून जातीचा दाखला तुमच्याकडे दहा बारा तेवीसच्या अगोदरचा जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे पण जात वैधचं प्रमाणपत्र जर नसेलसुद्धा तुम्हाला तर तुमचा जॉब लागल्यानंतर तुम्ही सहा महिन्याच्या कालावधीत ते काढू शकता त्यामुळे त्याचं काही एवढं टेन्शन नाही पण तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि डोमिशियल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे याचसोबत तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सु नॉन क्रिमिलेअरसुद्धा पाहिजे ज्याचं व्हॅलिडिटी असेल तुमच्या याच्यावर लिहिलेलं मार्च दोन हजार चोवीस ही व्हॅलिडिटी लिहिलेली असली पाहिजे तुमच्या नॉन क्रिमिलेअरवर ते तुम्हाला दहा तारखेच्या काढून घ्या म्हणजे द चोवीस पंचवीस सव्वीस काही पण चालेल पण मिनिमम चोवीस असलं पाहिजे यानंतर आहे महिला आरक्षण आता या आरक्षणच्या काही अटी वगैरे आहेत दिलेल्या तर महिला आरक्षणासाठी नॉन क्रिमिनल वगैरे जे काही कागदपत्र आहे ते व्यवस्थित असणं आवश्यक आहे माजी सैनिकसाठी त्या रिलेटेड असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट त्यांचं नियुक्ती डिस्चार्ज सर्टिफिकेट वगैरे प्रकल्पग्रस्तासाठी त्या अधिकाऱ्यापासून जे मिळालं आहे तुम्हाला तिथे त्यांचं व्हेरिफिकेशन होईल असं त्यांनी दिलेलं आहे पडताना करून घे गे, घेतले जाईल भूकंपग्रस्ताचंसुद्धा तसंच राहील त्या कार्यालयाकडून पडताना म्हणजे तुम्ही जे प्रमाणपत्र देणार ते प्रमाणपत्र त्या ऑफिसला वापस जाईल आणि त्याचं व्हेरिफिकेशन होईल त्यामुळे याच्यात असं चुकीचं प्रमाणपत्र देणं किंवा अपव्यवहार करणं टाळ त्याच्यानंतर तुमच्याकडे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल तर त्याचं तुम्हाला रिझर्वेशन मिळेल आणि दिव्यांगासाठी अनाथ हे वेगवेगळे तुमच्यासाठी आहेत आता अर्ज सादर करण्यासाठी जी तारीख दिलेली आहे ती दहा डिसेंबर दोन हजार तेवीस दिलेली आहे आणि सर्व कागदपत्रे सदर अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाच वैद्य असणे अनिवार्य आहे तर ज्याप्रमाणे सांगितलं होतं मी की लास्ट डेट कट ऑफ डेट ही दहा बार आहे त्या अगोदर सर्व कागदपत्रे रेडी करून ठेवा कारण की त्यानंतरचे कागदपत्र मग स्वीकारल्या जात नाही आता निवड पद्धती सिलेक्शन प्रोसेस कशी राहील आता ऑनलाईन अर्ज जे काही सादर करतील त्यांना सगळ्यांनाच परीक्षेला बोलावण्यात येईल म्हणजे तुम्ही चुकीची माहिती दिली किंवा तुम्ही काही खोटी माहिती त्यामध्ये भरली तरीही तुम्हाला परीक्षेला बोलावण्यात येईल परंतु तुमचं सिलेक्शन झालं तर पड पर, त्याची पडताळणी होणार आहे कागदपत्रांची आणि ती पडताळणी करून अंतिम निवड होईल त्यामुळे चुकीचा फॉर्म नका भरू किंवा काही खोटी माहिती भरून फॉर्म नका भरू आता ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा आहे हे तुम्हाला माहीतच आहे ॲप्टिट्यूड आणि इलेक्ट्रिकल या गोष्टीवर तुमचा पेपर होईल तर आता इथं पेपरमध्ये बघा कसं दिलेलं आहे की वीसतंत्री विषयातील विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे पन्नास प्रश्न आणि एकशे दहा गुण इलेक्ट्रिशियनसाठी आहे आता याच्यासाठी सगळ्यात चांगलं सोपे पुस्तक तुम्हाला माहीतच आहे सुबोध विद्युतशास्त्र किंवा तुम्ही क्लासेस लावले असेल कोणी तर क्लासेसमधूनसुद्धा करू शकता तर पन्नास प्रश्न एकशे दहा गुण आणि सर्वात मेन आहे हेच की इलेक्ट्रिकलमध्ये तुम्ही किती स्कोअर करता त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिझनिंग आणि मराठी लँग्वेज मराठी लँग्वेजचे वीस प्रश्न राहील ग्रामर वगैरे त्यात दहा मार्क क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे वीस प्रश्न राहील त्याचे दहा मार्क आणि रिजनिंगचे चाळीस प्रश्न राहील त्याचे वीस मंट मार्क आणि टोटल दोन तासाचा हा पेपर राहील एकशे वीस मिनिट तुम्हाला मिळेल म्हणजे टोटल तुम्हाला एकशे तीस प्रश्न आणि एकशे पन्नास गुण आहे आता हे जे मार्क आहे हे समोर जाऊन याचं शंभरमध्ये कन्व्हर्जन होऊन तुमची मेरिट लागणार आहे म्हणजे एकशे पन्नासपैकी तुमचं नाही लागणार आहे जे की लिस्ट लागणार ती ती लिस्ट लागणार हंड्रेडपैकी म्हणजे याचं कन्वर्जन होणार हंड्रेडमध्ये आणि नंतर लागेल आता इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा दिलेली आहे चुकीच्या उत्तरांना झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे वन फोर म्हणजे समजा तुमचा चार मार्काचा एक प्रश्न असेल आणि एक तुम्ही चुकीचं उत्तर लिहिलेलं आहे तर तुमचा या बरोबर दिलेल्या उत्तरातून एक मार्क कमी होईल आणि याचे तीन मार्क पकडले जाईल तर अशा प्रकारे याचं निगेटिव्ह मार्किंगची स्कीम राहील या गोष्टी तुम्हाला माहीतच आहे बऱ्यापैकी त्यानंतर शारीरिक वैद्यकीय चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील तर ही चाचणी परीक्षा एकदमच स्ट्रीक किंवा काटेकोर पद्धतीने घेतल्या जात नाही आर्मीसारखी त्यामुळे याच्यात सर्वजण पास होतात आता एक महत्त्वाचा मुद्दा की विस्तंत्री विषयात शिकाऊ उमेदवारी म्हणजे अॅब्रंटीस ज्यांनी केलेली आहे कुठे महापारेशांमध्ये ज्यांनी उमेदवारी पूर्ण केलेली आहे त्यांना जेवढे गुण मिळेल त्याच्या दहा टक्के अधिक गुण लेखी परीक्षेतील गुणामध्ये मिळवून अंतिम ॲडी तयार करण्यात येईल म्हणजे जर तुम्हाला परीक्षेत शंभर मार्क मिळाले दीडशेपैकी तर तुमच्या याच्यात दहा टक्के गुन्हा ॲड होईल म्हणजे दहा मार्क आणि तुम्हाला टोटल असे एकशे दहा मार्क पकडल्या जातील आणि त्यावरून तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा जी आहे ज्यांच्याशी ॲप्रेंटिस झालेली आहे त्यांच्यासाठी परंतु याच्यासाठी तुम्हाला पारेशन कंपनीने जाहीर केलेले प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस धारण करणे आवश्यक आहे म्हणजेच काय का तर दहा तारखेपर्यंत तुमची अप्रेंटिस कंप्लीट होऊन तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे जर आता यावर्षी कोणी अप्रेंटिस करत आहे तर त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे एक की एकशे पन्नास गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतर शंभर गुणात करून अंतिम यादी तयार करण्यात येईल हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे त्यानंतर परीक्षेत मिळालेले गुण जर समान असतील तर सर्वात अगोदर ॲप्रेंटिसवाल्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल त्यानंतरही जर असेल तर त्यानंतर एजमध्ये ज्याचं जास्त असेल वयानं जो मोठा असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल आता पदस्थापनेबाबत निवड झालेल्या उमेदवारांचा तर सर्वात अगोदर तुम्हाला परिमंडल म्हणजे काही झोन जे आहे त्या झोननुसार आपण फॉर्म भरणार आहे बरोबर तर ऑनलाईन अर्जात निवड करावी असं त्यांनी दिलेलं आहे जे प्रपत्र क्रमांक एकमध्ये आपण खाली पाहूच ब उमेदवाराची यावरती प्रक्रियेत निवड झाल्यास त्याने ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडलात त्याच्या पदस्थापने करणं विचार करण्यात येईल म्हणजे आता तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्ही एक आता डिव्हिजन टाकलं अमरावती किंवा नागपूर असं जर तुम्ही डिव्हिजन टाकलं तर तुमचं या डिव्हिजनमध्येच विचार करण्यात येईल तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजनमध्ये करता येणार नाही म्हणजे जर तुमचा आता अमरावतीचा कट ऑफ हा शंभर असेल आणि नागपूरचा कट ऑफ ऐंशी असेल आणि तुम्हाला मार्क नव्वद आहे आणि तुम्ही अप्लाय केला आहे अमरावतीसाठी तर तुम्हाला नागपूरमध्ये ते पोस्ट मिळणार नाही तुम्ही त्या ॲडवर्टाईजमधून बाद होऊन जाल त्यामुळे तुम्ही पूर्ण विचार करा की कोणत्या जागी रिक्तपदांची संख्या किती आहे आरक्षण किती आहे सर्व बघून अप्लाय करा परीक्षा केंद्र आता हे एवढे परीक्षा केंद्र त्यांनी दिलेले आहे महाराष्ट्रातले ऑलमोस्ट सगळे महत्त्वाचे परीक्षा केंद्र आहे अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर म्हणजे ऑ जास्तीत जास्त त्यांनी सेंटर दिलेलं आहे तर आपल्याला जवळचे तीन सेंटर निवडायचे आहे या तीन सेंटरमधून एक कोणतं तरी आपल्याला ते मिळेल आणि तुम्ही फॉर्म भरायसाठी जास्त कालावधी नका घालवू जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जवळचं जे सेंटर पाहिजे ते सेंटर मिळेल आणि असं नाही की तुम्ही कराटसाठी अप्लाय केलं तर कराट डिव्हिजनसाठी आणि मग तुम्ही नागपूर सेंटर टाकलं तुम्हाला नागपूर सेंटर मिळणार नाही असं नाही आहे तुम्ही आ, हे डिव्हिजन कोणतं पण सिलेक्ट करू शकता आणि जे काही तुमचे हे आहेत परीक्षा केंद्र ते वेगळे सिलेक्ट करू शकता तुमच्या जवळचे त्याच्यानंतर परीक्षा शुल्क जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपयाचं परीक्षा शुल्क आहे बऱ्यापैकी कमी आहे तलाठी भरतीपेक्षा तर ते, ते नऊशे रुपये होतं सर्वांसाठी मागासवर्गीय हो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ज्यांच्याकडे रिझर्वेशन आहे कॅटेगरीचं एस सी एस टी डब्ल्यू एस अनाथ कॅटेगरी वगैरे त्यांच्यासाठी दोनशे पन्नास आहे आणि माझे सैनिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांना पूर्ण सूट देण्यात आलेली आहे त्यांना फी भरायचे काम नाही लेडीजला पण या फॉर्ममध्ये समजा तुम्ही कॅटेगरीत असेल तर ही फी भरायची आहे अडीचशे रुपयाची किंवा जनरल कॅटेगरी असेल तर पाचशे रुपयाची भरायची ऑनलाइन अर्ज सादर करण्याची पद्धत तर ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याचा मी उद्या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर बाकी सगळ्या सूचना ज्या आहेत त्या द्व आणि प्रमाणद्वारे म्हणजे मोबाईलवर आणि तुमच्या ईमेलवरच सर्व माहिती येणार आहे त्यामुळे मोबाईल नंबर असा टाका की जो मोबाईल पुढच्या आठ दहा एका वर्षात सॉरी आठ दहा महिने किंवा एका वर्षात बंद नाही होणार आणि पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण पूर्णपर्यंत वापरण्यात ठेवा ईमेल आय डी पण विसरू नका त्यानंतर याच्यात खूप काही गोष्टी आहे फोटो वगैरे टाकायचं आहे स्वतःच्या हस्ताक्षरातील घोषणापत्र म्हणजे आपल्याला लिहून टाकायचं आहे डाव्या हाताचा अंगठा हे सर्व अपलोड करायचं आहे ते मी उद्या जेव्हा फॉर्म वरेल म्हणजे फॉर्मचा जेव्हा व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी सर्व सांगेलच तुम्ही जर एकापेक्षा जास्त वेळेस अर्ज केला तर शेवटचा अर्ज म्हणजे जो तुम्ही सगळे शेवटी भराल त्याच्यातील माहिती ग्राह्य धरण्यात येऊन अगोदरचा अर्ज अर्ज माहिती रद्दबाबत ठरवण्यात येईल आता काय होईल तुम्ही एखाद्या वेळेस फॉर्म भरला आणि तुम्हाला वाटलं अरे नाही बाबा माझी ही माहिती चुकली तर तुम्ही दुसरा फॉर्म भरा कारण की जो दुसरा फॉर्म भराल त्याच्यातली माहिती ते ॲक्सेप्ट करणार आता यानंतर महत्त्वाचं आहे की भरती प्रक्रियेचा कार्यक्रम फॉर्म चालू होणार आहेत वीस तारखेपासून म्हणजे आजपासूनच हा फॉर्म चालू झालेला आहे आणि दहा तारखेला संपणार दहा तारखेची वाट पाहू नका जर तुमचं सर्टिफिकेट आलेलं नसेल कोणतं कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दहा तारखेची वाट बघा शक्यता वेग -वेग आहे की पाच सहा दिवसांनी किंवा दहा दिवसांनी ॲडव्हर्टाईज पण जाऊ शकते ज्या मुलांकडे कागदपत्र नसेल असे खूप मुलं जर असतील तर आणि याची अंदाजित तारीख दिलेली यांनी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस आता वेगवेगळे इलेक्शन आहेत तर त्यामुळे या टेंटेटिव्ह डेटला होईल की नाही होईल हे बघावं लागेल पण जर यांनी एवढी पुढची डेट दिली आहे तर शक्यता आहे की होऊ शकते आता इथे असे काही कॅन्डिडेट असतील ज्यांना बाहेरच्या राज्यातील असतील आणि फॉर्म भरायचं आहे पण मराठी त्यांना येत नाही तर त्यांना मरा विभागीय मराठी भाषा परीक्षा दे द्यावं लागेल परंतु माध्यमिक शालांत परीक्षेचं प्रमाणपत्र म्हणजे आपल्या स्टेट बोर्डमधून ज्यांनी काही के दहावी केलेली आहे त्यांच्यासाठी या मुद्द्याचं काही महत्त्व नाही आहे त्यानंतर लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे की दोन हजार पाच नंतर मला दोन पेक्षा जास्त अपत्य नाही आता ज्यांचं लग्न झालं आहे आणि किंवा ज्यांना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत दोन हजार पाचच्या नंतर त्यांच्यासाठी हे आहे ते या ॲड ॲडवर्टाईजसाठी इलिजिबल नाही राहू शकणार आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही फोटोग्राफ वगैरे हे पण मी उद्याच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की फॉर्म भरताना कसा भरायचा काय टाकायचं सर्व आता आहे की हे विभाग वाईज परिमंडल वाईज तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे झोन वाईज तुम्हाला फॉर्म मध्ये किती जागा आहेत काय आहे ते दिले आता हा परिमंडल आहे अमरावती ज्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा एवढे जिल्हे येतात आता याच्यात ही टोटल पदे आणि तुम्हाला यालाच अप्लाय करायचं आहे एकेका रिजनला अमरावती नागपूर कराड वाशी त्यानंतर प्रेषण के केंद्र वगैरे त्यांच्यासाठी तर याचा पूर्ण अभ्यास करा एकदा की किती जागा कुठे आहे आणि त्यानुसारच फॉर्म भरा आता जसं वर होतं त्याचप्रमाणे इथे बघा तर इथे खुल्यासाठी पूर्ण जागा सत्तेचाळीस आहे आणि विदाऊट आरक्षण वीस आहे त्यानंतर ही झाली जनरल कॅटेगरीची पदं त्यानंतर इथे अनुसूचित जातीसाठी दोन अनुसूचित जमातीसाठी चार साठी तीन ही असे पदे दिलेली आहे विदाऊट आरक्षण आता लेडीजसाठी यात आत ॲडव्हान्टेज असं आहे की जर एखादी लेडीज ओबीसी कॅटेगरीतली आहे तर ती इथे पण इलिजिबल होईल आणि इथे पण इलिजिबल होईल म्हणजे ती चार जागेसाठी हे करू शकते कॉम्पिटिशन आणि मुलगा जर असेल तर तो फक्त या तीन जागेसाठी अप्लिकेबल राहील तर या प्रकारचं ही रिझर्वेशन आहे यामध्ये अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे पूर्ण या ॲडवर्टाईजमध्ये जा इथे सर्व प्रत्येक रिजन वाईज त्यानंतर विभागवाईज सर्व जागा दिलेली आहेत त्यात तुम्ही बघू शकता कोणकोणत्या याच्यात खूप जागा आहे कोणकोणत्या याच्यात एक दोन तीन चार पाच अशाच जागा राहणार तर ते सर्व बघून तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला न विसरू नका धन्यवाद